आशा ताई, आशा ताई, हाँ बोलो ना। मी ऐकले तुम्ही सलमान खानच्या मूवी मध्ये काम केले। हो साहजिकच केले मी मूवी मध्ये काम। म्हणजे सलमान खानच्या एवढा मोठा सुपरस्टार त्याच्या फिल्म मध्ये तुम्ही काम केले? हो केले। ह्या कुठली मोठी गोष्ट आहे तेव्हा मी केले फिल्म मध्ये काम। म्हणजे काय काय काम काय केले त्याच्यात? त्याच्यामध्ये काम काय केलंय मी, त्याच्यामध्ये एक मोर्चा काढायचा होता आणि त्या मोर्चामध्ये 2 किलोमीटर एका अंतरावर ना एक लेडीज उभा राहिलेली पाहिजे होती, त्यांना तो रोल मी प्ले केला। थांबा थांबा, काय झालंय? हसायला हसायला काय झालंय? नाही नाही, छान छान रोल, छानच आहे तो रोल। अरे तो 2 किलोमीटर अंतरावर उभी राहिलेली असो किंवा सलमान खानच्या बाजूला उभी राहिलेली असो, मूवी मध्ये काम केले ना त्याला महत्व आहे। आणि हा व्हिडिओ आता हा फाजीलपणा बस बंद झाला आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नाही बनवायला लागले आणि हा विनोदी भाग नाही, आजचा व्हिडिओ फक्त माझ्या प्रेक्षकांसाठी आहे। तर नमस्कार प्रेक्षकांनो, तर आज मी तुम्हाला एक माहिती देणार आहे। सर्वप्रथम कमेंट आलेले आहेत मला काही, की कमेंट मध्ये विचारलेलं आहे की ताई तुम्ही जे ते तेलाचा व्हिडिओ जो बनवलेला आहे विनोदी भाग म्हणून, तर तो तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने आम्हाला तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही सांगावं। तर खरंच मी सांगू इच्छिते की ते तेल कसं बनवायचं ते। तर माझ्याकडे तेलाची बॉटल आहे, 1 पाव पॅराशूट तेलाची बॉटल घ्यायची आहे मित्रांनो, 25 ग्रॅम मेथी घ्यायची आहे आणि कोरफडीचा एक पूर्ण जो एक भाग असतो कोरफडचा तो एक घ्यायचा आहे आणि जसं की आपल्याकडे कडुलिंब असतं तर कडुलिंबाचे 2 दांडे घ्यायचे, ज्याने की असं आपण कढीपत्ता जसं निसतो ना तशा प्रकारे 2 असले पाहिजेत आणि कढीपत्ता सुद्धा तेवढाच घ्यायचा आहे 2 कांड्या, ज्याने की आपण असं काढून तो कढीपत्ता त्याच्यामध्ये तेलात टाकू शकतो तशा 2 कांड्या। आणि त्याच्यासाठी झालं आता कोरफड, मेथी, कढीपत्ता आणि कडुलिंबाची पानं असे काही साहित्य आपल्याला लागणार आहे। तर 1 पाव तेल आपण गरम करायला ठेवायचं आहे मंद आचेवर। मंद आचेवर ठेवल्याच्या नंतर थोडंसं गरम ते तेल झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ती मेथी टाकायची आहे। अगोदर सगळ्यात प्रथम मेथी टाकायची, मेथी टाकल्याच्या नंतर 2 मिनिटाने ती कढीपत्त्याची पानं आणि कडुलिंबाची पानं त्याच्यात टाकायची आहेत। परत 1 ते 2 मिनिटं थांबायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला टाकायची ती कोरफड। आता कोरफड तुम्ही कशा पद्धतीने टाकणार? तर कोरफडीचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते सुद्धा त्या तेलामध्ये टाकायचे आहेत, तर त्या तेलाला फेस आल्यासारखा होईल तर तो तुम्ही चमच्याने असा ढवळायचा आहे, तर ढवळल्यानंतर तो फेस खाली तांबेल जाऊन आणि ते तेल किमान तोपर्यंत कडवायचं आहे जोपर्यंत ह्या सगळ्या वस्तू कुरकुरीत होतील तळून, कारण त्याच्यामधलं जे काही गुणकारी अवयव म्हणजे जे गुणकारी अवशेष आहेत ते तेलामध्ये उतरतील अशा पद्धतीने तोपर्यंत ते तेल गरम करायचं आहे। आणि जसंच ते तेलामधलं काही आपण टाकलेले ज्या वस्तू आहेत समजा पानं, ते मेथी, कडुलिंबाची पानं आणि कोरफड, ते तुम्ही थंड करायला ठेवायचं ते तेल आणि त्या तेलाचा रंग सुद्धा वेगळा होईल। त्या तेलाचा रंग हलका तपकिरी रंग तयार होतो त्या तेलाचा आणि ते तेल तुम्ही 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं तुम्ही सर्व साधारण तेल वापरता त्याच पद्धतीने हे तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि हे तेल 100% गुणकारी आहे, कारण हे तेल मी सुद्धा यूज करते केसांना लावत आहे आणि मला माहिती आहे की मला अनुभव आहे की ह्या तेलामुळे माझे केस एकदम सुंदर काळे भोर आणि चमकदार झालेले आहेत। आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची विसरली मी त्या दिवशी, तुम्ही महिन्यातून 1 वेळा तरी मेहंदीचा वापर केसांसाठी करत जावा। आता माझ्याकडे हे पाकिट आहे, ओली मेहंदी भेटते मार्केटमध्ये, तर ही अल्तमस मेहंदी आहे, तर याच्यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे काही वापरलेलं नाही आणि खूपच चांगली मेहंदी आहे, कारण ही मी मेहंदी वापरत आहे स्वतः यूज करत आहे, ही महिन्यातून 1 वेळेस तरी केसांना लावते। आता ही कशा पद्धतीने लावायची? आपण आपल्याकडे जर लिंबू असेल तर ह्या 1 पॅकेट मेहंदीमध्ये 1/2 लिंबू पिळायचा आहे त्याच्यामध्ये आणि जसं आपण तेलामध्ये कोरफड घेतली होती टाकायला तशाच प्रकारची 1 फोड कोरफडीची घ्यायची आहे, त्याचे तुकडे करून मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण त्या मेहंदीमध्ये ओतायचं आहे आणि त्याला किमान 15 ते 20 मिनिटं तुम्ही ते मिश्रण तसंच भिजत ठेवायचं आहे आणि भिजल्यानंतर ते आपल्या केसांना लावायचं आहे ते मेहंदीचं मिश्रण आणि ते मिश्रण किमान 2 तास तरी आपल्या केसांना ठेवायचं आहे, त्याच्यामुळे ना केसातला कोंडा उवा लिका सगळं काही ना एकदम नाहीसं होऊन जाईल, कारण मेहंदीमुळं आपल्या केसांना खूपच फरक पडतो, केस चमकदार जाड घनदाट होतात आणि शिवाय कोंडा सुद्धा, कारण कोंड्यामुळं सुद्धा खूप
लेडीज खूप महिलांना परेशान होतात. आणि हा हे ह्या फक्त जे तेल आणि मेहंदी जी आहे ना फक्त लेडीज साठीच नाहीये तर लहान मुलं वृद्ध आणि जेंट्स लेडीज सगळेजण वापरू शकतात. कारण ह्या मेहंदीमुळे ना केसातला कोंडा वालिका कमी होतात आणि केस एकदम निरोगी स्वच्छ आणि सुंदर केस तुम्हाला मिळतील. आपल्याकडे कितीही रूप असलं ना मित्रांनो तर केसाविना ते खूप अधुरं वाटतं. ठीक आहे, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.